घटनातज्ज्ञ उल्हास बापट सर आपल्यासोबत आहेत सर आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे निकाल म्हणायचा की नाही हा भाग वेगळा निर्णय काय आला की जो अध्यादेश आहे त्याला स्थगिती ओबीसी आरक्षणासंदर्भातला विषय आहे हे अपेक्षितच होतं असं काही लोक बोलत आहेत काही लोक म्हणत आहेत की जे झालं ते चुकीचं झालं आहे आपण घटनातज्ज्ञ किंवा कायद्याचे अभ्यासक म्हणून कसं इकडे बघतात याच्या आधीच्या एक दोन इंटरव्ह्यूजमध्ये महिन्यापूर्वीच मी सांगितलं होतं की हा अध्यादेश कायदेशीर ठरणार नाही आहे सुप्रीम कोर्टाने आज असं म्हटलं आहे की राजकीय फायद्यासाठी राज्यघटनेची तोडफोड तुम्हाला करता येणार नाही आणि याला सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत आधीचं सरकार फडणीस सरकार आणि आत्ताचं ठाकरे सरकार हे दोन्ही त्याला जबाबदार आहेत काय काय आहे सांगतो एक तर पहिली गोष्ट अशी की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येत नाही हे आंबेडकरांनी घटना समितीत पण सांगितलं होतं त्याच्यानंतर इंद्रसानी केसमध्ये एकमतानी जजेसनी सांगितलं होतं आणि सहा महिन्यापूर्वी आपल्या केसमध्ये पाच जजेसनी एकमतानी सांगितलं आहे तेव्हा पन्नास टक्क्याच्यावर देता येत नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे त्यानंतर एकशे दोन क्रमांकाची घटनादुरुस्ती जी झाली त्याच्यामध्ये मागासवर्ग आयोग तयार झाला त्यांनी रेकमेंड केल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपती नोटिफिकेशननी तो मागासवर्ग ठरवू शकतात आणि याच्यात बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला म्हणजे राज्यांकडनं हे अधिकार काढूनच घेण्यात आले त्यामुळे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचं जे मराठा रिझर्वेशन होतं ते कॅन्सल झालं त्यानंतर हा पुन्हा राज्यांना अधिकार देण्यात आला आणि तो देण्यात आल्यानंतर यांनी हा अध्यादेश काढला पण सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की ट्रिपल टेस्ट आहे आणि ती ट्रिपल टेस्ट पास नाही झालं तर कॉन्स्टिट्यूशनल ठरणार नाही काय आहे ट्रिपल टेस्ट तर क्रमांक एक म्हणजे मागासवर्ग आयोग स्थापन करावा लागेल क्रमांक दोन एम्पिरिकल डेटा तयार करावा लागेल आणि मी मुद्दामून सांगतो की त्यातले दोन इंग्लिश शब्द जे आहेत ते काहींना कळले नसतील काहींनी दुर्लक्ष केलं असेल पण ते शब्द आहेत कोलेट असा एक शब्द आहे म्हणजे तिथे कम्पेअर अँड इव्हॅल्युएट असा त्याचा अर्थ होतो आणि दुसरा शब्द आहे कंटेम्पोरेनियस म्हणजे या क्षणाला हा जो डेटा आहे तो या क्षणाला तुमचा उपलब्ध पाहिजे तसा नाही आहे आपला आणि तिसरा अर्थातच पन्नास टक्के सिलिंग किंवा ट्रिपल टेस्ट पास न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा अध्यादेश जो आहे तो घटनाबाह्य ठरवला आहे एक लक्षात घ्या की अध्यादेश आणि कायदा हे एकाच स्वरूपाचे असतात कायदा जसा घटनेच्या विरुद्ध करता येत नाही तो घटनाबाह्य ठरेल तसा ऑर्डिनन्स दोनशे तेरा कलमाखाली यांनी जो काढला आहे तोही घटनेच्या विरुद्ध काढता येत नाही त्यामुळे तो घटनाबाह्य ठरला आहे हा अधिकार विधानसभेला आहे म्हणजे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर अवी दुरुस्ती झाल्यानंतर बॅकवर्ड क्लास शेड्यूल ट्राईब शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट झाल्यानंतर पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण बॅकवर्ड क्लासला देता येतं परंतु ते या ट्रिपल टेस्टमध्ये बसायला पाहिजे ते यांना बसवता आलेलं नाही त्यामुळे हे सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवलेलं आहे आत्ताचं ओबीसी मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये या प्रश्नाला उत्तर काय याला अगदी सोपं उत्तर आहे ते म्हणजे या ठिकाणी राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता सगळ्यांनी एकत्र बसून सुप्रीम कोर्टाने अनेक गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे कॉपरेशन हा यातला कॉन्फ्लिक्टिंग तुम्ही व्ह्यूज घेऊ नका त्यामध्ये मराठ्यांचं पण नुकसान होत आहे आणि ओबीसीचं पण नुकसान होत आहे या दोन्ही गटांना आरक्षण असणं आवश्यक आहे असं हेही आंबेडकरांनी म्हटलं होतं की अनेक जे लोक आहेत जे दलित आहेत मागे आहेत त्यांच्या चांगल्याकरताच मी घटना समितीचा सदस्य झालो आहे तेव्हा आरक्षण त्यांना मिळायला पाहिजे पण ते घटनात्मक मार्गाने मिळायला पाहिजे ते कोणाच्या हातात नाही आहे देऊन टाकलं एकदम असं करता येणार नाही आणि त्याच्यासाठी मला व्यक्तिगत असं वाटतं की थोडं घटना तज्ज्ञांना विचारावं ना आधी म्हणजे नाही तर मग सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया जातो ना आता बघा सु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे किती दिवस वाया गेले या सगळ्यामध्ये हेच जर का चांगला ॲडव्होकेट जनरल असता चांगल्या घटना तज्ज्ञांचं त्यांनी आधीच मत घेतलं असतं तर कदाचित हा वेळ वाचला असता म्हणजे एका दृष्टीने हा एक गुन्हाच आहे माझ्या मते की तेहतीस जजेस आहेत सुप्रीम कोर्टात आणि साठ हजार खटले पडू नयेत तर त्यांचा वेळ आधी आणखी कशाला खर्च करत आहे आधीच योग्य मार्गानेच जा ना राज्य सरकारला सल्ला कोण देत हे पण आता पाहावं लागेल मला एक सांगा की यात ना बोलताना तुमचा उल्लेख की मराठा आणि ओबीसी दोघांनाही आरक्षण हवं आहे अर्थात राजकीय आरक्षणाचा आपण आता बोलतो आहोत तर अशा परिस्थितीमध्ये दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती बऱ्याचदा उद्भवते आणि या याचे पण तसे परिणाम निश्चितच होणार म्हणजे आता सत्तावीस टक्के जे आहे त्यातलं ओबीसीचं म्हणजे बॅकवर्ड कसं रिझर्वेशन कमी होणार आणि तिथे मराठा रिझर्वेशन येणार त्यामुळे तो संघर्ष ओबीसी मराठामध्ये होऊ शकतो तिथेच मी तुम्हाला सांगितलं की शेवट तुम्हाला कॉपरेशनने ते वाटून घ्यावं लागेल की आपल्याला कसा कसा वाटा घ्यायचा आणि तिथे कॉम्पिटिशन किंवा कॉन्फ्लिक्ट न ठेवता कोऑपरेशन ठेवायला पाहिजे त्याला राजकीय परिपक्वता पाहिजे जी मला असं वाटतं सध्याच्या राजकीय पक्षांकडे कमी पडती आहे ज्या परिस्थितीमध्ये हा निर्णय आला त्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये एकशे सहा नगरपंचायतींच्या निवडणुका हो घातल्यात दोन जिल्हा परिषदेच्या निवडणुका हो घातल्यात आणि आयोगाने असं म्हटलं आहे की आता त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी असलेल्या ज्या जागा जा होत्या त्या सोडून किंवा ज्या काय ज्याला आपण आता त्या एक गट म्हणता येईल त्या सोडून इतर ठिकाणी निवडणुका घ्या तर हे पण कितपत मग घटना आणि कायद्यामध्ये बसणार आहे कारण जरी आयोग स्वतंत्र स्वायत्त हे असलं तरी नाही एक गोष्ट लक्षात घ्या की तीनशे चोवीस कलमाखाली राष्ट्रीय आयोग जो आहे निवडणूक आयोग आहे तेच वर्डिंग राज्याच्या याला आहे सुप्रिंटेंडेंट डायरेक्शन अँड कंट्रोल त्यामुळे ते त्यांना पूर्ण अधिकार आहे एकदा प्रक्रिया चालू झाली की त्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप करू शकत नाही आणि न्यायालय पण हस्तक्षेप करू शकत नाही आणि त्यातून ते त्यांना सर्वोच्च न्यायालयाने आत्ताच्या निर्णयात सांगितलं की घ्या तुम्ही निवडणुका तेव्हा आता त्यांना उलटं पटवणं फार कठीण आहे त्यामुळे कदाचित दोन दोन वेळा कारण पहिल्यांदा आता ज्या सगळ्या ओपन आणि इतर कॅटेगरीसाठी आरक्षित असलेल्या जागा पुढे जातील या ज्या आहेत ओबीसीच्या या कदाचित त्यांचा डेटा तयार झाला सगळा त्यानंतर सुप्रीम कोर्टाची परवानगी मिळाली तर घेता येतील तोपर्यंत रिकाम्या राहतील जागा सर ते शेवटी उत्तर एकच आहे की तो इम्पेरिकल डेटा किंवा जे काही अपेक्षित आहे ते मिळाल्यानंतर हा प्रश्न किंवा हा तिडा एका अर्थाने सुटणार आहे आणि हे फडणीस सरकार पाच वर्ष आणि आत्ताचं उद्धवचं सरकार दोन वर्ष होऊन गेली सात वर्ष यांना जमलं नाही हे करायला म्हणजे हा दोष जो आहे तो शेवट राजकीय पक्षांकडेच जातो पण त्याच्यामागे काही वेगळा हेतू असू शकतो हे देखील आपल्याला ध्यानात घ्यायला पाहिजे व्हिडिओ विडिओ नितीन सानवार सा अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे छत्रपतींचा विचार म्हणजे